शासकीय चषक 2024 या चषकाचा औचित्य साधून यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद लुटत असताना कुठेतरी अंपायर आपल्याला विनंती असेल कृपया करून सामने फास्ट खेळवायचे आहेत. जय हनुमान. स्वस्त संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजून घेतलं आणि पाचारण केलं ते म्हणजे जय हनुमान. भागड संघाचे हिटर्स काफी हिटर्स बॅट्समन नितेश आणि तनिष खरोखर मगाशी माझ्यासाठी दोघांनी सुद्धा चांगला असा आपल्या मॅचसाठी चांगली कामगिरी केली आणि स्वस्त संघाकडून पवन पाहूया. पवन पवन यांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरच डॉट बॉलची सांगता होत असताना पाहूया पवन. पवन यांचा दुसरा चेंडू मारा करणार ते म्हणजे चांगला चेंडू म्हणता येईल, निर्धाव चेंडू म्हणता येईल. पवन कोस्ते जय हनुमान कोस्ते तिसरा डॉट बॉल म्हणता येईल. विशाल घुगे यांच्या गावची टीम आहे. विशाल घुगे या टीमला कोच करतात असं आत्ताच मला समजलंय. आत्ता मात्र चौथा चेंडू आणि चौथा चेंडू सुद्धा डॉट. जय हनुमान कोस्ते संघाला एका चांगल्या स्टेपवर नेऊन ठेवत असलेला हा पवन. संघाला जर जिंकायचा असेल तर मात्र जय हनुमान संघ भागड संघाला रनांचा डोंगर रचावा लागेल. आणि आत्ता कुठेतरी मात्र मला वाटतं कॅच झालेले आणि तंबूत पाठवलेला आहे तो जय हनुमान संघाचा. हनुमान कोस्ते आणि या कोस्तेने पहिला षटक मार्गाचा असताना पाचव्या बॉलवर विकेट हितेशला मात्र पाठवलाय तंबूत. आता सुद्धा खोळून दिलं नाही जय हनुमान भागड संघाला. पाहूया पुन्हा एकदा पवन आपला षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पवन पवन एकदा पंचांकडे जोरदार अपील करताना इथे मात्र एक धाव पूर्ण. पाहूया दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात का नाही. एकच धावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे जय हनुमान भागड संघाला. भावेश मॅन ऑफ द मॅच साठी भावेश ने यायचंय. भावेश भावेश आपलं मेडल घेण्यासाठी यायचं आहे. हा हॅलो विशाल जे घुगे त्यांना मेडलने सन्मानित करतील. दुसरी ओव्हर आहे ना. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने दोन धावा घेतल्या त्या म्हणजे जय हनुमान संघ भागड या संघाने. संतोष कदम खरोखरच चांगले कोस्त्या संघाचे चांगले प्लेयर्स मानले जातात. मगाशी त्यांनी आपल्या
बॉलिंगची जादू दाखवली, आत्ता सुद्धा माझं दाखवतीलच. अकूट टप्प्याचा असा चेंडू टाकलाय, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केलाय जय हनुमसंघ भागाड करून. आणि या बॉलवर मात्र किती धावा, दोनच धावा कमवता आल्या त्या म्हणजे जय हनुमान संघ भागाड या संघाला. दुसरा षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन संतोष पाहूया. आत्ता मात्र खूपच बाहेर आणि पंचाने चेंडूला वाईट घोषित केलेलं आहे. पाहूया पुन्हा एकदा संतोष. आत्ता मात्र कार्पेट साईडच्या स्वरूपामध्ये खेळलेला हा चेंडू पाहूया किती धावा जमा करता येतील या चेंडूवर. नाही पण तिथं मात्र चांगली फिल्डिंग केली पण मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव मिळाली. तीन धावा जमा करता आल्या त्या जय हनुमान संघ भागाड या संघाला. ठीक आहे संतोष पुन्हा एकदा सज्ज. आत्ता मात्र चेंडूला वन बाउन्स घेऊन चेंडू चांगली फिल्डिंग म्हणता येईल इथे. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10. पुन्हा एकदा संतोष पाहूया. संतोषने मात्र आपल्या टीम साठी चांगली मोलाची कामगिरी केली आहे आणि बॅट्समनला मात्र संतोष करून ठेवलेला आहे ते म्हणजे संतोषने. पाहूया संतोषांचा पुढचा चेंडू पाहूया. आत्ता मात्र चेंडूवर पाहूया कॅच होत आहे का. इथे मात्र कोणतीही चुकी केली नाही. अनिकेत कोस्ते कडून तिसरा षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकाची जबाबदारी कुणाल. रन 10. विशाल गुगे मात्र आपल्या संघासाठी कोचिंग करत असताना टेन्शन मध्ये वाटत आहेत कुठेतरी. पाहूया कुणाल कुणाल यांचा पहिला चेंडू. आत्ता मात्र चेंडूला दाखवले हवाई सफारी आणि तिथे मात्र जोरदार असा हा षटकार. बाहेर विशाल गुगेने कॅच पकडली त्या कॅच साठी ओंकार गौरव यांच्याकडून 50 रुपये आलेले आहेत आणि शुभम कडून 100. आत्ता मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. तितकीच चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आणि दोनच धावर समाधान मानावं लागलं ते म्हणजे जय हनुमान संघ भागाडला. मॅच झाल्याच्या नंतर विशाल गुगेने मात्र आपल्या कॅशवर झालं ते घेऊन जायचं आहे.
संघाला कोचिंग करत असतेवेळी गणेश दिलीपला मात्र मिळणार नाही, सोबत असलेत तरी कॅच मात्र विशाल घुगेने घेतले बाउंड्रीच्या बाहेर. पाहूया कुणाल, पाहूया कॅच होते का नाही. कॅच मात्र ड्रॉप झाले या चेंडूवर, मात्र दोनच धावर समाधान मानावा लागेल ते जय हनुमान संघ बागाड. 20 धावा जमा करण्यात यशस्वीरित्या जय हनुमान संघ बागाड यशस्वी झालेला आहे. त्याचप्रमाणे पाहूया पुन्हा एकदा जय हनुमान संघ कोसते. कुणाल कुणाल आपल्या संघासाठी काय करतात इथे, मात्र ऑफ लेगला स्लीपच्या दरम्यान पडलेला चेंडू आणि चेंडू मात्र फार वेगाने जात आहे. चेंडू मात्र तितकी चांगली फिल्डिंग म्हणता येईल इथे. इथे मात्र 3 धावा पूर्ण केलेले आहेत, 4 चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. चार धावा आलेले आहेत या चेंडूवरती. कुणाल यांचं शेवटचं चेंडू पाहूया. आता मात्र चेंडू काही थांबायला ऐकत नाही, चेंडू मात्र जाईल तो चौका. कोचिंगला चला मित्रांनो, जय हनुमान संघ भागाड एक शिस्तबद्ध पद्धतीने संघ ग्राउंड मध्ये जाताना, तर जय हनुमान संघ आपला 2 बॅटर्स पाठवायचे आहेत, लगेच पाठवायचे आहेत, वेळ खूप झालाय. चला काही तासासाठी लाईनमनची पदवी भेटलेली आहे, सोनं करून घ्यायचं आहे विशाल घुगे यांच्या. दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. छत्ररक्षण सजून घ्यायचं आहे भागाड संघाने. सागर आणि संतोष स्ट्राईकला येतो, सागर आणि नॉन स्ट्राईकला येतो संतोष.
एकोणतीस पाहिजे, 29 सामना स्पीड अप करायचा आहे. हे जा फेज गेला टाकून येतो, फेज गेला असला तर आदर पडला पुणे राजभवन. सुजलचा पहिला चेंडू, कालपट स्वरूपाने केलेला हा चेंडू पाहूया. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का, आणि दोनच धावावर समाधान मानावं लागलं ते म्हणजे जय हनुमान संघ कोसते यांना. दोन धावाने आपला वैयक्तिक खाता आणि संघाचा खाता खोलले ते म्हणजे सागरने. पाहूया पुढचा चेंडू, आत्ता मात्र कार्पेट स्वरूपाचा खेळलेला हा चेंडू. किती धावा मिळतील इथं मात्र फिल्डिंग करावी लागेल. चांगलीशी फिल्डिंग केलेली आहे आणि एकच धावावर समाधान मानावं लागतं म्हणजे जय दोन धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरले ते म्हणजे भागड या संघाचे. सुजल यांचा पुढचा चेंडू, चेंडूनी मात्र घेतले आहे उंच भरारी. बॉल मात्र जाणार आर पार सीमा पार. डीजे ठीक आहे. पुढचा चेंडू सुजल यांचा, पुन्हा एकदा बॅट टू बॅक आलेला हा षटकार, दमदार षटकार. डीजे मास्टर काही थंडवलेले दिसत आहेत. असू द्या, बॅक टू बॅक आलेला हा दुसरा षटकार. आतापर्यंत सागरने तब्बल 16 धावा ठोकल्यात. पुन्हा एकदा कार्पेट स्वरूपाचा खेळलेला हा चेंडू आणि या चेंडूवर किती धावा मिळणार. एकदा पूर्ण दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे ती म्हणजे जय हनुमान कोसते संघाचा सागरने. 18 धावा झालेल्या आहेत. सुजल यांचा पुढचा चेंडू पाहूया. सुजल काहीसरी थकलेले जाणवत आहेत मला. आत्ता मात्र कॅच होते का पाहणे औचित्य ठरणार. आणि मात्र कॅच पकडून घेतलाय झेल आणि संपवलाय तो. भागाड या संघाकडून प्रतीक प्रतीक पाहूया आपल्या संघासाठी किती कंजूस मारा करणार ते. पहिला चेंडू घेऊन इथे मात्र जोरदार अपील केलेले प्रतीकने. पंच मात्र स्थिरावलेत, कुठल्याही प्रकारची दाद देत नाही. चेंडू मात्र येत आहे ते निर्धाव. चांगला सा ऑफ साईडला काटवला चेंडू आणि या चेंडूवर मात्र एक धाव घेण्यामध्ये सफल ठरलेला आहे ते म्हणजे जय हनुमान संघ भागाड. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 19. पाहूया
आत्ता मात्र चेंडूने हवाई सफारी करून आर पार सीमा पार देऊया डीजेला संधी. सुमधुर आवाजाची खान डीजे विकी मांडवकर. कोस्ते बुद्रुक या संघाचे कर्णधार इकडे पॅवलियन मध्ये यायचंय. पाहूया पुढचा चेंडूने सुद्धा हवाई सफर केलेला आहे. पाहूया किती धावा येतात आणि आर पार दमदार असा हा षटकार. देऊया डीजेला पुन्हा एकदा संधी.